तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पैठण्या बघितल्या अगदी 9500 पासून 45500 पर्यंत धागा तोच राहतो. फक्त एवढं की हे चटई काठ असल्या कारणामुळे साडीची किंमत कमी होते. आणि हे जे काठ आहे सर, हे काठ संपूर्ण हाताने विणतात. याला खाली पेपर असतो, त्या पेपरावरती बघून हे डिझाईन तयार करावं लागतं. तसं याला एक एक धागा हाताने विणावा लागतो, म्हणून साडीची किंमत वाढतेच. बाकी रेशीम 9500 पैठणीचं पण तेच आहे आणि 45500 पैठणीचं रेशीम तेच आहे. डिझाईन वाढल्यामुळे साडीची किंमत वाढल्या जाते. ही पेशवाई पैठणी, हा ट्रॅडिशनल पदर आहे पेशवाईकालीन. हे पूर्वीचं डिझाईन आहे पेशवाई. आणि ही जी बुट्टी येते ती साडीला संपूर्ण थ्रू आउट येते. नमस्कार मंडळी, तुम्हाला समोर ही जी पैठणी दिसते याची किंमत तब्बल 45000 रुपये आहे. नेमकी काय इतकी किंमत आहे जाणून घेऊया. आपल्या सोबत दादा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पैठणी या ठिकाणी दिसत असेल आणि या पैठण्यांची किंमती इतक्या काय असतात जाणून घेऊया थेट त्यांच्याकडनं. दादा नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. कृष्णा. आपल्या समोर ह्या पैठण्या आहेत, काय वेगळे पण आहे प्रत्येकीचं आणि काय किंमत आहे जर सांगा समजा. लगेच सांगतो. आता पैठणीचं म्हणली सर, तर पैठणीचं वैशिष्ट्य पहिला हा चटई काठ येतो. पैठणीचं म्हणली तर पहिला हा चटई काठ, दुसरा त्यामध्ये असणारे पदरावरती मोर, हा त्याचा ट्रॅडिशनल सिम्बॉल आहे पैठणीचा. त्याची स्टार्टिंग रेंज आहे 9500, याला महाराणी पैठणी म्हणतात. हे कॉन्ट्रास्ट काठ विणले जातात. त्यानंतर हा धागा अखंड आरपार चालतो. धागा अखंड आरपार चालल्यामुळे इथे काठाचे जे कान आहे ना ते डल होतं. याच्या पदरामध्ये 7 कुंडे आणि 14 मोर, हे 7 कुंडे आणि 14 मोर आहे. याचं बॅकसाईड जर बघितलं तर अगदी सेम दिसतात. ही हाताने विणलेली आहे, ही हाताने विणलेली पैठणी. तुम्ही ही साडी अशी जर बघितली आणि अशी बघितली एक्झॅक्ट दोन्ही साईडनं सेम दिसणार. याची किंमत आहे 10500 रुपये. पैठणीच्या फक्त पदरावरती वर्क जास्त असतं, तेवढ्या जास्त किमती वाढत जातात. जसं तुम्ही आता पैठणी ही पण बघितली 9500 ची, याचा धागा रेशमाचा आणि ह्या 10500 पैठणी धागा आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण 7 कुंडे आणि 14 मोर आहेच, पण इथे शोल्डरला मोर आले. त्याची किंमत आहे 11500 रुपये. त्यानंतर हे कॉन्ट्रास्ट काट, याची बुट्टी जी येते ना ती कंटिन्यू ऑलवर राहते, अखंड बुट्टा येतो. याला महाराणी पैठणी म्हणतात. याची किंमत आहे 13900 रुपये. हा प्रकार आणि हा प्रकार सेम आहे, फक्त याला जरीची बुट्टी येते, याला इथे मीना बुट्टी राहते. आतमध्ये कलरचं काम आहे. त्याची प्राईज आहे 14500 रुपये. त्यानंतर हे डान्सिंग पिकॉप, कुहिरीमध्ये मोर आणि याच्या शोल्डरला पण मोर राहतील आणि मोरांची बुट्टी राहणार. याची प्राईज आहे 14500 रुपये. हा प्रकार सेम आहे, फक्त या छोटे होते ते इथे मोठे मोर आले. आणि पत्राचं काम सेम आहे, कुहिरीमध्ये मोर, नाचणारे मोर आणि मोठी मोरांची बुट्टी काढली. याची किंमत आहे 15500 रुपये. त्यानंतर ही पेशवाई पैठणी, हा ट्रॅडिशनल पदर आहे पेशवाईकालीन. हे पूर्वीचं डिझाईन आहे पेशवाई. आणि ही जी बुट्टी येते ती साडीला संपूर्ण थ्रू आउट येते, अखंड बुट्टा येतो. ते याला पेशवाई पैठणी म्हणतात. याची किंमत आहे 15900 रुपये. त्यानंतर याला पदरामध्ये मीनाकारी मोर आहे, याला नाजूक बुट्टा राहणार. बुट्टा पण साडीला कंटिन्यू ऑलवर येणार. याला म्हणतात बालगंधर्व पैठणी. याची किंमत आहे 16900 रुपये. त्यानंतर हा फॅन्सी पदर,
त्याच्या पदरामध्ये असे दोन मोठे मोर येतील आणि हा संपूर्ण हँडलूमचा पदर येतो. हे संपूर्ण हाताने विणलेलं असतं. तुम्ही जी बॅक साईड जर बघितली एक्झॅक्ट दोन्ही साईड सेम दिसतात. याला पैठणीत भारी पदर म्हणता. याची किंमत आहे 16,900 रुपये. आता आपण जेवढ्या पण पैठणी बघितल्या सर्वांना कॉन्ट्रास्ट आठवत आहे, तर याला सेल्फ आहे. आता हल्ली नवीन निघालं आहे सेल्फ, तर याला कलांजली पैठणी म्हणता. हे कलांजली पैठणी, हिची बुट्टी जी येते ना ती साडीला कंटिन्यू ऑल ओव्हर येते, एक सारखी बुट्टी येते. याला कलांजली म्हणता. याची किंमत आहे 17,950. आता तुम्ही सर्व चटे काट बघितले, त्यानंतर याला मुनियाचे काट येतात. मुनिया म्हणजे हे लाल जे आहे ना हे पोपटाची चोच आणि ग्रीन त्याची मान, पोपटाचं छोटंसं पिल्लू. याला मुनिया पैठणी म्हणता. आणि हे काट जे असतात ना हे संपूर्ण हाताने विणतात. हे बघा, हे संपूर्ण हाताने विविंग काम करतात. या साडीला बनवायला कम से कम 1 महिना लागतो. हिचं पदराचं काम पण जे होतं ना ते संपूर्ण हाताने होतं. हे बघा, तर याला मुनिया पैठणी म्हणता. त्याची किंमत आहे 27,900 रुपये. जसं तुम्ही हे सिंगल बघितलं याला ट्रिपल मुनिया म्हणतात, म्हणजे हे 3 टाईपचे मुनिया येतात, 1, 2, 3. याला ट्रिपल मुनिया म्हणतात. याच्यामध्ये पण असे 2 पोपटाचं डिझाईन येणार पोपट. याच्यामध्ये हे पण संपूर्ण हँडलूम बघा. याची प्राईस आहे 29,900 रुपये. आता याला दोन्ही साईडनं मुनिया आहे विथ पोपट आणि मोर. याला म्हणता मोर ब्रॉकेट पैठणी. याचं पण काम संपूर्ण हाताने तयार होत. या साडीला बनवायला कम से कम 2.5 महिने लागतात. एक साडी बनवायला 2.5 महिने लागतात. याची प्राईस आहे 45,500 रुपये. याचं कारण असं आहे की ही साडी जी आहे तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पैठण्या बघितल्या अगदी 9,500 पासून 45,500 पर्यंत धागा तोच राहतो. फक्त एवढं आहे की हे चटई काठ असल्या कारणामुळे साडीची किंमत कमी होते. आणि हे जे काठ आहे सर हे काठ संपूर्ण हाताने विणतात. याला खाली पेपर असतो, त्या पेपरावरती बघून हे डिझाईन तयार करावं लागतं. याला धोटं राहतं, धोटं मारलं की ऑटोमॅटिक काम पुढे पुढे चालतं. तसं याला एक एक धागा हाताने विणावा लागतो म्हणून साडीची किंमत वाढते सर. बाकी रेशीम 9,500 पैठणीचं पण तेच आहे आणि 45,500 पैठणीचं रेशीम तेच आहे. डिझाईन वाढल्यामुळे साडीची किंमत वाढल्या जाते.